चला नवरी बाई, झाला का तयार? मला स्वतः खाऊ घालते ना, बहिणीकडनं राड करून घेते. आणि प्रज्ञाताई आम्हाला साडीचं काय म्हणतात सो इथे ही साडी जी आहे ही अबोलीची साखरपुड्याची साडी आहे. बोला, तुम्ही आम्हाला सूचना द्यायच्या आज. आता काजल मॅडम म्हणजे साडीचं आता नेसून झाली. आता पहिले करवली मॅडम आमच्या नवा ताई. चला हे बघा, माझी मेहंदी करण्याचं काम चाललंय स्वतःच्या हातावर. सो आज आलेले आहेत प्रज्ञाताई. आणि प्रज्ञाताई आम्हाला साडीचं काय म्हणतात ड्रॅपिंग कसं ना ड्रॅपिंग ते शिकवणार आहे. त्यासाठी प्रज्ञाताई खास धुळ्यावरून बोलवलाय आम्ही एक व्यक्ती ते शिकवण्यासाठी. साखरपुड्याची तयारी सुरू झाली आहे, तुम्ही तो ब्लॉग बघितलाच. मात्र या ब्लॉगमध्ये ताई आम्हाला आता साडीला प्रेस वगैरे कसं करायचं हे शिकवणार आहे. सो लागायचं का आम्हाला सुरुवात? चला आता जे साडी ड्रेपिंग म्हणतात त्याचं का चाललंय ताई आम्हाला शिकवत आहे. सुरुवातीला आता ताईंना प्रॅक्टिस झाली. ताई म्हणे आमच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे माझ्या आणि अंकुरच्या लग्नाच्या वेळेला मी असं घरून करून आणलं होतं ज्याच्याने तुम्हाला पटकन साडी नेसली जाते आणि वेळही जात नाही. सो इथे ही साडी जी आहे ही अबोलीची साखरपुड्याची साडी आहे. त्यामुळे ही पहिल्यांदा तर पार्लरवाली नेसून देणार आहे ना, दुसऱ्यांदा आपल्याला. त्यामुळे हे सगळं आम्ही ताईकडनं शिकवून घेतो आहे. अशी पूर्णपणे साडी तयार झालेली आहे नेसून. प्रज्ञाताई तुम्ही बोला, तुम्ही आम्हाला सूचना द्यायच्या आज. आज तुम्ही टीचर आहात, आम्ही स्टुडंट आहोत तुमचे. आम्ही सातपुते मधलं गाणं आहे ते. प्रज्ञाताईचं काम सुरू झालेलं आहे. साडींना पिनअप वगैरे केलं गेलंय. हा ते जरा हे ना ताई, त्याच्या खिळ आहेत ना बरं. आणि वायर ना अशी लहान आहे ना, तर आपण छान चालेल. चला साडी इस्त्री करा. झाली सगळीने सण छान दिसते. नाही नाही, अजून पुढे पुढे येणार आहे सगळं. मग हे सगळं झाल्यावरच आहे. नाही अरे आम्ही पण सध्या ब्लॉग नाही टाकत. एक आमच्या साडीचं छान ड्रॅपिंग करून झालेलं आहे. आणि आता त्याला व्यवस्थित घडी करून ठेवतो जेणेकरून जे प्रेस केलंय ते व्यवस्थित राहील. अबोलीची साडी आहे, प्रेस करून झाली सुद्धा अवघा 30 मिनिटं लागला, म्हणजे अर्धा तास धरून घ्या. आणि आता ताईच्या साडीचं चाललंय प्रेस करणं, काहीच वेळ लागत नाही आहे. ताईला कशी प्रॅक्टिस आहे, त्यांनी याच्या आधी पण बऱ्याचदा भरपूरदा केलेलं आहे, त्यामुळे त्या पटकन करतात. मी आणि अबोली यात जरा नवीन आहे, त्यामुळे आम्ही जरा स्वतःचे असो किंवा कोणाची पण करताना अगदी हळूहळू असं राहील आमचं. आता काजल मॅडम म्हणजे साडीचं आता नेसून झाली. आता तिला इस्त्री करायची, त्याच्यावर चांगलं ड्रेपिंग लावून ठेवलं सगळीकडनं. चांगली आहे साडी, गुड. सूर मध्येच कमी जास्ती होतो. आम्ही साडीचं प्रेस करत होतो शंभूला, इथून आतमारला येल लागलाय शंभूला. शंभू कसं रडायचं असत? अरे शंभू, या प्रज्ञा हाताला छान गाणं म्हणून दाखवा ना. काय आणलं आपण? आपण जाणार आहे, परत जाणार आहे, तुला येणार. काय आणलं पण गाडीवर? काय आणलं शंभू? पप्पाला मोये मोये करून दे बरं. आमचं सगळ्यांच्या तिघांच्या साडींचं ड्रॅपिंग करून झालंय आणि व्यवस्थित ब्लाऊज वगैरे ठेवून दिलं की कार्यक्रमाच्या दिवशी रेडी. तिसऱ्यांदा आता डोकं फुटलं होत का रे? पुन्हा बसला तो. हाय गाईज, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं साडी ड्रेपिंगचं आमचं बघितलंच की कालच्या दिवस छान साडी ड्रेपिंग केले. आणि बघा, दोघही साड्यांना व्यवस्थित मी ड्रेप करून यामध्ये त्या ठेवून घेतलेल्या आहेत.
सुरुवातीची माझी ही ब्ल्यू आणि पिंक कलरची साडी आहे. कार्यक्रमाच्या वेळेला मी ही नेसणार आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर व्याही भोजन राहणार आहे त्यावेळेला सुद्धा मी ही पोपटी कलरची साडी नेसणार आहे. सो दोघी साड्या आणि दोघांच्या साडींचे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून साडी पॅक करून झाली आहे आणि आता वेळ झालेली आहे बॅग भरण्याची, कारण आजचाच दिवस आहे, उद्या आम्हाला सगळ्यांना जायचं आहे. सो सगळ्यात पहिला आपलं बॅग ठेवून घ्यायची आणि त्यानंतर शंभूराजे आमचे बघा गळ्यातले कानातले सगळं असं ठेवलेलं आहे मी, तरीही यात माझ्या बांगड्या वगैरे, यातही माझं गळ्यातलं वगैरे सगळं व्यवस्थित ठेवते बॉक्समध्ये, जेणेकरून तिथे पण माझी धुमधूम होणार नाही की सापडत नाही असं व्हायला नको. थोडा पिस्ता कलर टाईपमध्ये आहे आणि लखनवी कुर्ता आहे शंभूजे पप्पाचा, हे आत्ता कापून घेतलं पायजामा. या दोघंही गोष्टी व्यवस्थित ठेवून घेते. सो गाईज, सगळा आपला मेकअप बॉक्स रेडी झालेला आहे, गळ्यातले कानातले पिना नथ वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे आणि बॅगसुद्धा व्यवस्थित भरून झालेली आहे. बन घेऊन घेते, जर आईला वाटलं मला बन करायचं आहे तर बनही आपल्याकडे तयार हवा. नवरीची पॅकिंग सुरू झालेली आहे, सगळ्या साड्या वगैरे कवर आणलं आहे, त्यात सगळं ठेवलं गेलेलं आहे. बँगल बॉक्स आणला आहे, त्यात बांगड्या ठेवायचा आहे आणि सगळं झालं आहे. हे सासूबाई देतील तिच्या हातात ही साडी, ही पहिल्यांदा नेसायची, बाकीचं सगळं आहे. बरं का, चला चालली मी आणि आमची बॅग भरून रेडी झाली आहे. चला, मेहंदीचा कार्यक्रम आहे आज, तर आज पहिले सगळ्यात पहिले करवली मॅडम आमच्या नवाताई, तिच्या हातावर एक हातर काढता आहे आई, दुसऱ्या हातर काढते तिची मामी, म्हणजे चित्रमाला आलेली आहे. आणि आज माझी पण हातात, आता माझ्या हातात मेहंदी काढतील. मावशीच्या आधी नंबर लावा, करवलीच जास्त हे असत ग, मान असतो. काढू दे काढू दे, थांब ग, नाही नीट नीट दोघे हात दाखव, जवळ जवळ ठेव ना. नभाची मेहंदी आमची काढून झालेली आहे आणि आवडली का सांग बरं मामीने कोणती काढली. हा, ही नभाच्या मामीने म्हणजे मी काढली आहे, ही नभाच्या आईने काढली. आता वाळू दे, हा वाळू दे. आणि इकडे चाललेलं आहे आबोलीची मेहंदी काढणं, चित्रमाला आलेली आहे आणि छान मेहंदी काढली. सो चला, हे बघा माझी मेहंदी काढण्याचं काम चाललंय स्वतःच्या हातावर आणि देख बाई मेरी मेहंदी देख. माझ्या दोनच राहिलेत, आता काय डिझाईन करावी तो विचार करते. ठरलं का ताई मेहंदी? नाही ठरली. वा चांगलंय, आमची थोडीफार होत आलेली, आता अर्धा आज झालाय. बघा आमच्या मामी भाचींच्या मेहंद्या काढून झालेल्या आहे, दाखव ग. आणि त्यात प्रज्ञताच चाललंय आपली मेहंदी काढणं. माझी झाली पण तेवढ्या वेळात मी आपले हात रंगवून घेतले. सो चला, आता उजव्या हातावर तर मी माझ्या हाताने काढून घेतली होती, प्रज्ञताईचं काम चालले आता. ए सॉरी, डाव्या हातावर काढली मी, उजव्या हातावर प्रज्ञताई मला काढून देत आहे. आपली कुठपर्यंत आली का तुझी? एकात होतोय का? तुला वेळ लागणार आहे. ये आम्ही आमचं छोट्या छोट्या मेहंदी म्हणजे पटकन होऊन जातील. अग हो ग बाई, देव दाखव दुसरा हात. एक हात झालाय आमचा पूर्ण. काय काढलं शंभू? हे बघी बघ, आईने पण काढली आहे. हो बोलो बोलो. चला नवरी बाई, झाला का तयार? हे बघा दाखव, एका साईडची पूर्ण काढून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडचं काम चाललंय. शंभू तू काढतो का मेहंदी? शंभू एक काय, आईने काय काढली आहे? नाही काही वेगळं वाटतंय त्याला, पहिल्यांदा काढली ना. आणि प्रज्ञाताईची पण काढून झाली, दाखवा. हे बघा दोघे हात झाले मागचे, झालं आमचं. माझे पण मागचे काढून घेतले मी, पुढची आता रात्री काढेल.
सो सगळ्यांच्या मेहंद्या आमच्याच झाल्या आहेत, दोघींच्या काढून आणि नवाची. आईला आता रात्री वगैरे काढून देईल आणि आबोलीची तर तिच्या मैत्रिणीच्या याच्याने होऊनच जाईल. गल 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 कसे फिरायचं गोगल, फिरून दाखव आईला. इकडे इकडे फिर, वायर जवळ नको ना बेटी. हो इकडे फिर. गल 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 राणी. काका तुला तर म्हटलं चला छान रंग मेहंदी काढणं चाललंय. हो असं मला उभं राहावं लागेल ना. हो बेटा आता कसं कुठे काढून देते बाई. हो बघ शंभू ती बोल चालली. आता आप्पा चालले तिच्या बरोबर नभाताईकडे. आप्पा चालले नभाताईकडे. मजा तू उठतीस बाप्पाच्या मांडीत बसली ती नभाताई. हे मग कांगारूच खेळतोय. कांगारू घे गे विमान घे ग बाई. विमानही घे ग बाई तू. शंभू तिला म्हण उठ उठ मला बसायचंय. नाही आप्पा चालले भूर. आता बघ आप्पा चालले त्या आत्या बरोबर. मन्नू मामा माझा आहे. तिचा मामा आहे तो. शंभूचा मामा कोणता आहे? कोणता मामा आहे तिचा शंभूचा? कोणता मामा नाव काय त्याचं? बदमाश आहे तो. पुणे. पुणे. अजून कोणता मामा आहे? मन्नू मामा आहे. अजून कोणता मामा आहे? अरे शंभू तुझा मामा मन्नू मामा. अजून कोणता मामा आहे? दुसऱ्या मामाचं नाव काय? मयूर मामा. मयूर मामा. प्रतीक मामा बरोबर म्हणताय. तर प्रतीक तुझा काका बेटा. तुझा काका आहे त्याचा मामाच आहे. शंभू ती नभाताई चालली आप्पाला घेऊन. काय म्हणते छटुली? हा तू मध्येच थांब जरा पाच मिनिटं. मी आताची मेहंदी दाखवते. या इकडे शिवजीडात ये सर. शंभूला लावू दे. सो झाली मेहंदी छान छान बघा. ओ जरा थांब मागून दाखव. पूर्ण मेहंदी काढून झालेली आहे दोघी हातावर व्यवस्थित. फक्त आता हे पे बोट रंगवाचे पे रंगवाचे हे रात्री रंगवूया. आता माझे पण राहिलेत. ए माझे पण राहिलेत ते रात्री रंगू. छान चला थँक्यू चित्रमाला. आता लग्नात तुला काढून द्यायची बरं का? मला ऑर्डर आजच देऊन देते मी तुला. काय मग मजा आहे का? हा हे तर बालपणासारख्याच गोष्टी झाल्या आपल्या शंभू सारख्या. शंभूचं नाव घेतलं शंभू आला. अय बा अय बा अय बा अय बा. मेहंदी काढलेली आहे आता जायचे दिवस जवळ आलेत ना. हा जायचे कुठे? अपुरं वाक्य नाही बोलायचं. एंगेजमेंट आहे ना. मेहंदी काढली तर लाड करून घेते. कारण आता संधी आहे. परत कधी संधी मिळणार नाही. काजल मला स्वतः खाऊ घालते ना. काय करेल मग काजल? वहिनीकडनं लाड करून घेते. करा करा चांगली गोष्ट आहे. चलो सो गाइस माझी मेहंदी काढून झालेली आहे. आता काजल काढून देते आईच्या हातावरती मेहंदी. काजल यांच्या नंतर मला माझे बोटा रंगवायचे. बिचारी काजलचे बघा दोघ्यात पुढून पुढून काहीच काढली नाही. मागूनच काढली. चांगलंय काढा पटापटा. तुझेही काढा तर काढून घ्या. सो गाईज बघा मी आता माझ्या डाव्या आता म्हणजे सरळ भागावरती मेहंदी काढते. मागे तर मी काढलीच होती. आणि माझ्या शंभू मला मेहंदी काढून देणार आहे. देणार आहे का? आणि आता सगळ्यांच्या मेहंद्या काढून झाल्या. फक्त समोर काढली आणि बोटं रंगवायचे. सो ते आता करणार आहे.
आईची मेहंदी काढून झाली, या परीची झाली आहे, माझी प्रज्ञाताई काकूंची पण काढणार आहे, फक्त राहिले आमच्या मोठ्या काकू, मग आम्ही त्यांना उद्या ट्रेन मध्ये बसल्यावर काढून देऊया. बॅग पॅकिंग झालंय, सगळं झालेलं आहे. फायनली उद्या आम्हाला निघायचंय, आमची ट्रेन संध्याकाळी 6 वाजता आहे. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया उद्या सकाळी 8 वाजता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बरोबर जुळून राहा. मेहंदी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. छोटं बाय कर सगळ्यांना.